नगर तालुक्यातील कामरगाव येथे एक अतिशय दुर्मिळ अशी विरगळ सापडली असून ही विरगळ यादवकालीन किंवा त्यापेक्षाही पुरातन असण्याची शक्यता व्यक्त होत असून या विरगळीची नोंद ऐतिहासिक वास्तू संग्रहालयात तसेच इतिहास संशोधन केंद्राने करावी अशी मागणी ग्रामस्थ व इतिहास संशोधकांच्या वतीने करण्यात येत आहे. तिच्यावरील शिलालेखाचे अद्याप वाचन झाले नसून तिच्या वाचनातून अतिशय पुरातन असा ऐतिहासिक माहितीचा ठेवा हाती लागण्याची शक्यता आहे. अंताजी माणकेश्वर गंधे यांनी कामरगाव वसवले असल्याची माहिती मिळत आहे. त्याचबरोबर या गावात आणखीही काही ऐतिहासिक पुरावे मिळत असून या पुराव्यांच्या आधारे कामरगावचा हजारो वर्ष जुना इतिहास उजेडात येऊ शकतो. गावात नागनाथ मंदिर, कपार, समाध्या, चिमनशाही, वेस, गढी, विहिरी, मंदिरे, वाडे अशा अनेक पुरातन वास्तू आहेत. या वास्तू म्हणजे पुरातन इतिहासकालीन ठेवा असून तो इतिहास जनतेपासून संशोधनाअभावी कोसळून राहिला आहे. याचे संशोधन झाले तर प्राचीन काळातील वैशिष्ट्यपूर्ण असा ऐतिहासिक माहितीचा खजिना जनतेला मिळणार आहे. या संशोधनासाठी गावातील अमोल थोरात, शिवा सोनवणे, प्रशांत साठे, विजय साठे, प्रवीण ठोकळ सहकार्य करत आहेत. लवकरच सदर विरगळेची पुरातन खात्याकडे नोंदणी करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले. या सर्व वास्तूंकडे ग्रामस्थ व इतिहास संशोधकांनी लक्ष देऊन हे ऐतिहासिक पुरावे जतन करून ठेवावेत जेणेकरून गावाची वेगळी ओळख निर्माण होईल अशी मागणी इतिहास अभ्यासक डॉक्टर संजय बोरुडे व सतीश सोनवणे, राजेंद्र माळवे व ग्रामस्थांनी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, मायभूमी न्यूज, कामरगाव. मायभूमी न्यूज, आवाज जनमनाचा. या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.